इकडून चालले हिरणामाने दिसल्या या जंगलामध्ये, बाळाला समोरून बघायचंय पण ते लोक आता पळून जातील आहे तर घालीन यो नका जावले पुढे पळून जाणार ते किती जवळून हरीण बघितल्या हा चक्क या समोरून बघायला भेटल व कसलं दिसतंय हा जा बघ बाळा हे बघ कस आहे ते हात नको लावलाय तर ना येईल पाठे चला चला नमस्कार मित्रांनो, किरण भिलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज संडे आणि सुट्टी पण आहे तर बाहेर जायचा प्लॅन झालाय. ते ठिकाण असं आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क, त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. वाईफ आहे आणि बाळ आहे आणि अजून एक व्यक्ती आहे, ती नंतर आल्यानंतर तिची ओळख करून देतो मी तिच्याशी. आणि चला मग आम्ही आता इथून निघतोय झाले तयारी. आणि जास्त करून पाऊस असल्यामुळं आमच्याकडून मस्तपैकी A60 म्हणून बस आहे, ती बस डायरेक्ट बोरवलीला जाते. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे, तिथून 6 मिनिटाचं अंतर आहे चालत जाण्यात. चला मग बाकीचे सगळे डिटेल मी तुम्हाला सांगतच राहील, तसं तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा. चला मग आपण इथून निघूया. त्याच ठिकाणी आम्ही आलो आहे, त्या ठिकाणी बस भेटते. बाळ आणि वाईफ इथं आहे. ए बाळ कसं बघतंय बघा, हरीण बघाय जायचं, हरीण संजय नॅशनल गांधीला. इथून टोटल 46 स्टॉप आहेत. आपण त्या ठिकाणी चाललो आहे, आता 8 मिनिटांनी ट्रेन येते आहे. चलो ॲपमधून मी बघितले, सॉरी बस येते या, तर मी बघितले चलो ॲपमध्ये ते 8 मिनिटांनी आहे इथं अवेलेबल. चला मग आपण थांबू आणि वातावरण तुम्हाला दाखवतो, मानपूरमधलं वातावरण कसं येते हे बघा. तिकडं मेट्रो ट्रेनचं काम चालू आहे आणि हा आपला मस्त आहे की सिमेंट रोड बनत आलेला आहे. ॲक्च्युली या मेट्रोमुळं सिमेंट रोड पूर्णपणे बनवलेला आहे आणि हा असा रोड सध्या आता अजून तितकेच आहे. आणि एक नंबर जेव्हा ही मेट्रो धावल एक नंबर वाटणार तवा मानपूर. आणि पूर्ण आपण याचे वाद याचं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आली बस 60 दोन बोरवली शेवट स्टॉप. हॅलो हा आम्ही बस पकडली आता बघ ती A60 बोरवली A60 हा बरं बरं चालेल या. आता इथं मोहिते पाटीलला पोचली आहे. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. आमच्या दोघांची तिकीट काढलेली आहे आम्ही शेवट स्टॉप शेवटचा. चला मग आता जाऊया. आणि माझ्याबरोबर आहे ती स्नेहा मोरे, ती आमच्या ऑफिसमधली कलीग आहे. आता ती पुढे स्टॉपला उभी आहे का शिवाजीनगर स्टॉपला. बबली हाय कर. हाय कर. हाय. तू इथं बस बस तू बाळाला घेऊन हे मोरे आले इथं. हे दिदी लिडू काय करा. चला उतरलो बाबा आम्ही.
बाळक उतरते. चला फायनली पायऱ्या द्या, आम्ही स्टॉप दाखवतो तो म्हणा. चला हे बघा, ओंकारेश्वर मंदिर. इथून आपल्याला फक्त 5 मिनिटं अंतरावर चालत जायचंय. चला चला बघूया, इथं बाहेर जायचंय. ते काय समोर समोरच आहे दिसलं का? हा आपण इकडून जाऊया, गाडी बघा. चला स्नेहा आल्या आणि तिची भाची. कोण आहे? हा बहीण. कुणाची? मामाची पुरगी. मला मामाची पुरगी भाचीच झाली की कुछ भी भाची झाली. कशी गाणी बहीण झाली. हा चला ठीक आहे, काय असं द्या नातं होत. गाडी बघा आणि आपलं सरळ पुढे चाला. चला चला सरळ जवळच आम्हाला ते संजय गांधीचं उद्यान आपल्याला समोरच गेट दिसतंय. उतरल्याबरोबरच समोरच आहे, फक्त हा ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं. बघा समोरच आपल्याला संजय गांधी उद्यान, आंतरराष्ट्रीय उद्यान. हा एक तुझं नाशिक हायवे किंवा आपल्याला व्यवस्थित क्रॉस करायचं आहे, फक्त व्यवस्थित क्रॉस करा आणि पुढेच आपल्याला आहे ते उद्यान झालं पाहिजे. चालू अत्या झाला येऊन आपला ब्लॉग अर्धवट राहिलाय. तुझं काय करायचंय? हा तर काय खाव्या बघूया. मग घुसलो असतो रे आपण बरोबर. अरे गेली तर जायला पाहिजे होत. ती लोक गेली तर जायला पाहिजे. चाललेलं सोडा सोडा नको सोडा चाललेलं आणि आता सोडलेले आतमध्ये तर आलोय आम्ही. तर बघूया चला चल चल पुढे चला पुढे चला. काय आलं? चल 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 चला बाबा आपल्याला बंद. चला मध्यंतर 1-2 मिनिटात वगैरे आम्हाला सोडत नव्हते कारण आतमध्ये खूपच क्राऊड झालेलं आहे. आता ही लोक आपण लावली आहे लाईन. चला फायनली आतमध्ये सोडतात. 94 रुपीज पर पर्सन. इथं सगळे आपल्याला लिहिलेले दीपक समोर आल्यावरच आपल्याला इथं बस स्टॉप दिसेल. बस स्टॉप निघायचं आपल्याला मस्त पाहिजे. चलो अशी बस आहे. हे भरपूर क्राऊड असल्यामुळे जरा काही व्हिडिओ काढता आला नाही. बाळ आणि ते काय घेतात जमलं नाही. तर बस हे प्रति व्यक्ती 10 रुपये घेते. आपण कान्हेरी क्यूजमध्ये आलो शपलवरती. बघा किती गर्दी आहे यार. असे वर बघा वर, मला वाटत नाही सोडतील म्हणून. हा गर्दी बघ वर. हे इकडून ये बाबू. अयो बाळा डोकं फोडलंस. किती माणसं काय किती एक बस मध्ये. गर्दी असल्यामुळे आम्ही परतीचा प्रवास घेतलाय आणि जाताना आपण या निसर्गाच्या मजा घेत चाललोय. चालत भुक्या किती वेळ लागतोय चालत जाताना. पण बाळ बाळा घेऊन ले वैताग आलेला आहे. बाळानं घेऊन आम्ही चाललोय खरं तर. Wondering how to make a play all night.
Looking your way from out of sight, thinking I should ask if you're doing alright. You weren't easy, so hard to ignore. Pull up on your right, ask what you're drinking, ask what you like. Said you look good in the dim bar light. So damn cheesy, who'd have thought you'd fall for somebody like me? When you asked my name, I panicked. So out of my league. And your body was so magnetic. Before I knew it, we talked and I think about you, a cocktail. You told me that you'd been waiting for somebody like me. You the city, how would you let somebody so pretty? Is what they said to me. Yeah, that's what they said to me. Well, they told me I didn't stand a chance, yeah. Face value had you out of grass, yeah. But nobody ever asked if you could dance, yeah. Well, the only one who did that was somebody like me. When you asked my name, I panicked. So out of my league. And your body was so magnetic. Before I knew it, we talked and I think about you, a cocktail. You told me that you'd been waiting for somebody, somebody like me. You told me that you'd been waiting. Sala, kab se je kamit kami 4 km mje chalat jayche avana itun. Ata babdi pan chalayla bantiya. काय बाळा चल लवकर चला शूज काढायचे का हरिण बाळा इकडे हरिण आवाज आवाज नको सगळ्या ग्रुपच या हरिणाचा ती गेली वय काढला की इकडून चालल्या हिरणा मला दिसल्या या जंगलामध्ये बाळाला समोरून बघायचंय पण ते लोक आता पळून जातील आहे तर घालीन यो नका जावले पुढे पळून जाणार ते किती जवळून हाडीन बघितल्या हा चक्क ते जाणार बाबू आपण जेवढं पुढे जाईल तेवढं ते मोकळ होत ना रे खायला आलेले ते बघ तुला हरिण पाळलेले नाहीत रे असे जंगलातलेच असतात चला चला हरिण परत एकदा दिसलेलं आहे हरिण ते ना अजून आहे तर बघ कसा तेव्हा आवाजाने पळून जाईल बाळा ती बघ शिक्षक बघते का चला आता चला लवकर समोरून मग तेव्हा कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे चला 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 चल पुढ अरे 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 त्या साईडला बसलं पाहिजे किती छोटे पिल्ले चला अरे तो उडी मारत होता आहे वर इकडे य कस बसले दिदे य
या समोरून बघायला भेटेल व कसलं दिसतंय. हा जा बघ. बाळा हे बघ. कस आहे ते हात नको लावला तर ना येईल पाठे. चला चला. ए फ्यू मोमेंट्स लेटर. चला आताच आम्ही घरी आलेलो आहे, कपडे वगैरे चेंज केलेले आहे आणि बसलोय है ना बाबा. तर आताच आम्ही जे येऊन बसलोय जरा खूपच वेळ झाला, कारण बसनी यायचं म्हणजे खूपच ट्रॅव्हलिंग होतं ते लांबचं. अरे बाबा थांब की जरा, बोलायचं नाही तुला. नाही बोलायचं. ये इथं ये थांब. त्यांना तिकडचं सांग आपण कसं फिरायला गेलेलो, माकडं कशी बघितली, हरिण कशी बघितली. तर आम्ही तिथं गेलेलो आम्ही ॲक्च्युली ए बाबा बाजारात माल घेतले. तर बरं ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा हे बघा.